हॅलो स्टुडंट्स, आता आपण बघणार आहोत, आधी बघितलं आपण प्रॉपर नाउन, आता बघणार आहोत कॉमन नाउन. प्रॉपर नाउन एक स्पेशल नाउन म्हणजे एक स्पेसिफिक नाउन. आता कॉमन नाउन, कॉमन नाउन काय असतं? कॉमन नाउन इज द कॉमन नेम, म्हणजे एक साधारण नाव जे कोणाचं, व्यक्तीचं, जागेचं, ॲनिमल आणि ठिकाणाचं. जसं आता समजा आपण मुलं प्लेग्राउंडमध्ये खेळतात, मुलं हे काय झालं, प्रॉपर चिल्ड्रन. कुठे खेळत आहे? तर प्लेग्राउंडमध्ये. प्लेग्राउंड हे काय झालं आता, कॉमन नाउन. ओके, एक्झाम्पल बघूया आपण. सोल्जर, प्लेग्राउंड, गोरिला, फ्लॉवर, मंथ्स, फ्रेंड, रिवर, डक, बायसिकल, फेस्टिवल. आता हे सगळं काय झाले, कॉमन नाउन. आणि एखाद्या फेस्टिवलचं नाव ते काय होतं, प्रॉपर नाव. म्हणजे प्रॉपर नाव म्हणजे आता समजा होळी हा एक फेस्टिवल आहे, पण फेस्टिवल कॉमन. पण काय, कुठला फेस्टिवल? तर होळी. मग त्याला काय म्हणायचं, प्रॉपर नाउन. ओके, आता आपण इथे दिलेलं आहे, हे बघा, हे बघा, देअर आर 12 कॉमन नाउन इन दिस पझल. इथे पझल दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे सर्कल करायचं आहे. त्यांनी एक काईट इथं चित्र दिलेलं आहे, काईटला हे करायचं. इथे काय दिसते तुम्हाला, स्कूल. मग ह्यातून तुम्हाला स्कूल शोधायचं आहे, स्कूलचे स्पेलिंग्स, आणि ते तुम्हाला असं राऊंड करायचं आहे, उभं आणि आडवं. हे चित्र बघायचे बाजूचे, आणि तुम्हाला हे त्यातनं शोधून सर्कल करायचं आहे, आणि इथे खाली राईट डाऊन करायचं आहे. ओके, पहिलं होतं काईट, मग इथे काईट राईट डाऊन केलं आहे. स्कूल, स्कूल शोधायचं आहे आणि इथे राईट डाऊन करायचं आहे. पुन्हा आहे वेटर, इथे वेटर राईट डाऊन करायचं आहे. हे काय आहे, पार्क, पार्कची स्पेलिंग शोधायचे, इथे पार्क हे करायचे. अशा प्रकारे तुम्हाला हे 12 दिलेलं आहे, ते सॉल्व करायचे आहे. आपण मागे बघूया आता, फिल इन द ब्लँक्स विथ अ प्रॉपर नाउन अँड कॉमन नाउन फ्रॉम द लिस्ट ऑफ वर्ड्स गिवन बिलो. आता त्यांनी इथे लिस्ट दिलेली आहे आपल्याला, ते तुम्हाला काय करायचं, ह्याच्यामध्ये फिलअप करायचं. प्रॉपर नाउन तुम्हाला सांगितलं मी, एखाद्या व्यक्तीचं म्हणजे जे प्रॉपर, आता समजा काय असेल तर ते स्पेसिफिक असं सांगितलं असेल त्याला प्रॉपर नाउन. आणि कॉमन नाउन म्हणजे जे ह्याच्यात नॉर्मली असतं, आपण यूज करतो रेग्युलरली, ते कॉमन नाउन. आता इथे बघा, द लिटिल गर्ल हूज नेम इज मेरी. कळलं, लिटिल गर्ल, इथे गर्ल हा कॉमन नाउन आहे आणि मेरी आहे प्रॉपर नाउन. त्याच्यामुळे एम कसं काढलं आहे, कॅपिटल. इज प्लेइंग विथ अ रेड बॉल, प्लेइंग विथ अ रेड बॉल. हे तुम्हाला आता इथे बाजूला चित्र दिलेले आहेत, आता ह्या चित्रामधनं बघून तुम्हाला हे वरचे शब्द शोधायचे आहेत, आणि तसेच तुम्हाला इथे खाली राईट डाऊन करायचं आहे. इथे बघा, इथे बघा, इथे दिलं आहे ट्रेनचं नाव आहे डेक्कन क्वीन. ट्रेनचं नाव दिसलं, हे बघा, डेक्कन क्वीन. आता हे ट्रेनचं नाव आहे स्पेसिफिक, त्याच्यामुळे हे काय येणार, प्रॉपर नाउन. आणि ही कुठे जाते, रन्स बिटवीन मुंबई अँड पुणे. मुंबई प्रॉपर नाउन आहे, पुणेसुद्धा प्रॉपर नाउन आहे. आता तिसरं चित्र बघा, ख्रिसमसचं. ख्रिसमस हा एक फेस्टिवल आहे, ते काय आहे, फेस्टिवल. पण कसला, तर प्रॉपर नाउन, ख्रिसमस. आणि आता इथे डिसेंबर, डिसेंबर कुठल्या महिन्यात येतो, फॉल्स ऑन द 25th ऑफ डिसेंबर. कधी असतो, 25th डिसेंबरला. डिसेंबरसुद्धा एक प्रॉपर महिना आहे, त्याच्यामुळे डिसेंबरसुद्धा कॅपिटलमध्ये. इन जपान द पीपल स्पीक जापनीज. आता इथे तुम्हाला जपानचे चित्र दिसते, आणि त्यांची भाषा कुठली आहे, जॅपनीज. हे बघा, इथे आहे स्पेलिंग जॅपनीज, त्यांची ती
लैंग्वेज आहे. एवरी डे इथे बघा आता इथे दोन मुलं दाखवले आहेत. एवरी डे राहुल एंड हिज लिटिल ब्रदर गो टू द टेम्पल. आता यातले ह्या मुलाचं नाव आहे राहुल. तो त्याच्या भावासोबत कुठे जातो? मंदिरात, टेम्पल. ओके, हे झालं कॉमन नाउन. आता इथे बघा मिसेस स्मिथ स्कोल्ड, ह्या आता ओरडतं त्याला. स्कोल्ड मीन्स ओरडणे. स्कोल्डेड द डॉग फॉर ब्रेकिंग द कप. इथे कप तुटला आहे, कप. हे बघा कॉमन नाउन. आता इथे बघा हे गव्हाचं लुंबी आहेत. मग हे कुठे उगवतं ह्यातनं शोधू. नंतर आपल्याला बघायचं आहे पंजाब इज फेमस फॉर द प्रोडक्शन ऑफ वीट. कशाचं प्रोडक्शन होतं तिथे? वीटचं. पण कुठे? तर पंजाब हे प्रॉपर नाउन आहे, वीट कॉमन नाउन आहे. द ताजमहल इज ऑन द बँक ऑफ द यमुना. आता हे काय आहे? ताजमहल हे आहे प्रॉपर नाउन. आणि इथे यमुना, यमुना नदीचं नाव आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा प्रॉपर नाउन. आय होप यू अंडरस्टँड. यू हॅव टू राईट डाऊन द ग्रामर बुक्स. ओके, तुम्हाला असंच ग्रामर बुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे. वी विल सी नेक्स्ट व्हिडिओ. बाय.